हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सौ तृप्तिवीरा अक्षयसिंह घोसाळकर, उपासना केंद्र पोयनाड। मी बापूंकडे म्हणजे मला म्हणजे असं वर्ष असं मी ठीक सांगेन 6वी 7वीपासून माझी सुरुवात आहे की मी बापू परिवारामध्ये आहे। त्यात म्हणजे माझे सासूसासरे, माझे मिस्टर, आम्ही सगळे म्हणजे बापू परिवारातलेच आहोत। आणि त्यात असा अनुभव म्हणजे माझे मिस्टर आहे ते मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला आहे। जेव्हा कोरोनाचा जे काळ चालू झाला त्याच्यानंतर 2020 जानेवारीमध्ये ते इंडियामध्ये आले, तेव्हा कसं म्हणजे एवढं कोविडचं असे म्हणजे हे नव्हती। आणि त्याच्यानंतर ते जानेवारीमध्ये आल्यानंतर मार्च एप्रिल मे असं झालं, त्याच्यानंतर आपल्या इथे कोविडचं भरपूर म्हणजे असं हे सुरू झालेली की बाबा हा ना इथे पेशंट आहेत तिकडे पेशंट आहेत असं सगळं संबाजूनी ऐकायला येत होतं। त्याच्यात काय झालं, 5-6 महिने झाले त्यांना कंपनीतून कॉल यायला लागला की जॉईनिंग करायची आहे, तर काय करावं। आम्ही 3-4 कॉल आले, त्यांनी नाही नाही सांगत होते कारण भीती वाटत होती की कसं जायचं काय जायचं। त्यात मग मी बोलली आता काय करायचं, जायचं की नाही तुला काय करायचं, कारण बाजूला सगळी भीतीच तशी होती की बाबा। मग मी एक विचार केला की चल आपण दादांचा सल्ला घेऊया। मी डॉक्टर पडेलकरांना कॉल केला, त्यांना विचारलं काय करायचं की त्याची जॉईनिंग आहे, त्याला मी पाठवू का असं। म्हणजे माझ्या पण मनात खूप भीती अशी वाटते की तो चालला आहे अलास्कावरनं, त्याची जॉईनिंग आहे। मग त्यांनी सांगितलं मला दुसऱ्या दिवशी फोन कर। मी त्यांना कॉल केला, त्यांनी सांगितलं दादांनी सांगितलं, त्यांनी उपासना दिली दादांनी की उपासना कर आणि बिंदास जा। बस दादांचा एकच शब्द होता की बिंदास जा। त्यात सगळीच म्हणजे चिंता दूर झाली आणि त्यांनी जुलैला जॉईनिंग केलं। त्याच्यानंतर मग पुन्हा त्याचं 9 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, त्याच्यानंतर तो आला जवळजवळ जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं झालं, एप्रिल ते मेमध्ये तो आला। त्याच्यानंतर त्यात असं झालं की त्याची नेहमीची म्हणजे जेव्हा तो साइन ऑफ होतो तेव्हा ते आउट ऑफ इंडिया कुठेतरी म्हणजे असं असेल असं मला वाटत होतं की बाबा ह्याला कुठे भेटतं आहे साइन ऑफ। आणि त्याच्यानंतर तिथे पुन्हा क्वारंटाईन करणार, RT-PCR करणार असं करत करत त्याला प्रत्येक वेळी यायला लागेल एअरपोर्टला। म्हणजे जसं म्हणजे तो येत होता एअरपोर्टला उतरत होता तसं मला असं म्हणजे मनात येत होतं की ह्याला सारखं 4-4 दिवसांनी RT-PCR करूनच पाठवतील असं तसं। पण बापूंच्या कृपेने त्याची म्हणजे साइन ऑफ झालं, ते सुद्धा चेन्नईमध्येच झालं म्हणजे इंडियामध्ये। त्यामुळे म्हणजे आणि तो सुखरूप घरी आला। आणि कोविडच्या काळात म्हणजे असं दोन तीन त्यांनी शिफ्ट केल्या, पण बापूंनी त्याला 9-9 महिने तो शिफ्टवर असतो पण त्याला व्यवस्थित म्हणजे घरी आणलं परत, हे फक्त बापूंनीच केलं। खूप खूप म्हणजे अंबज्ञ। त्याच्यानंतर एक माझा दुसरा अनुभव म्हणजे जुलै 2020 कोविडच्या ह्याच्यात आमच्या घरात म्हणजे माझे सासरे श्री प्रदीप सिंह घोसाळकर म्हणजे 2-3 दिवस त्यांना असं सर्दी खोकला ताप होता। आम्हाला वाटलं की नाही होतील बरे औषधं वगैरे असं हे करून, पण नाही। त्याच्यानंतर त्यांना जेव्हा सोमवारी डॉक्टरकडे नेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काय करा टेस्ट करा, त्यांनी अँटीजेन केली, त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। आणि त्यात असं झालेलं की ज्या दिवशी मंगळवारी ते टेस्ट करायला गेले आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे मला मिश्रांनी म्हणजे डॉक्टरकडे जाऊन सांगितलं की नाही ते पॉझिटिव्ह आहेत, मला एकदम म्हणजे अंगावर असं हे झालं की शहारा आलं की बापरे। आणि त्यात मी ट्युशन घ्यायची, त्यात जी माझ्याजवळ जी मुलं होती ती 12 वर्षाखालील होती आणि मी त्यांच्यासोबत जवळून बोलायची बसायची। आणि त्यात म्हटलं आता पप्पा पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे मला असं म्हणजे एकदम भीतीच वाटायला लागली आता काय करणार। आणि त्यात मला 3 वर्षाची मुलगी आहे साईश्री, ती पण त्यांच्या बाजूलाच झोपायची। तर मला म्हणजे असं सगळं मनात असे विचार असे येत होते। मग त्याच्यानंतर पुन्हा मग म्हटलं जाऊ दे चल आण त्यांना, मग त्यांना आम्ही होम क्वारंटाईन ठेवलं एका बेडरूममध्ये। त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं हॉस्पिटलमधनं की नाही तुम्हाला सगळ्यांना टेस्ट करायला लागेल, त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याच दिवशी। म्हणजे एकाच दिवशी घरात 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। त्यात मला मेन टेन्शन आलं की बाबा आता माझ्यासमोर जी मुलं होती 15-20 जणं त्यांना मी एवढ्या जवळून हे केलेलं, मी आली बापूंसमोर उभी राहिली बापू माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, पण ती सगळी लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही सांभाळा, त्यांचं खूप तुम्ही रक्षण करा त्यांचं की त्यांना काही होऊ दे नको माझ्यामुळे असं झालं। त्याच्यानंतर मी एका बेडरूममध्ये क्वारंटाईन होती, एका बेडरूममध्ये सासरे क्वारंटाईन होते। आणि आता घरात होते पप्पा म्हणजे माझी सासूबाई, माझी मुलगी 3 वर्षाची साईश्री आणि माझे मिस्टर। आणि त्यात पुन्हा झालं आम्ही होतो आमचं जरा म्हणजे असे ट्रीटमेंट वगैरे असे चालू झाले क्वारंटाईन। त्यात माझे सासरे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांच्या एजप्रमाणे त्यांना खूप म्हणजे खूप त्रास झाला, त्यात त्यांचा ताप जवळजवळ 4-5 दिवस उतरत नव्हता। मग त्यांची मग ट्रीटमेंट चालू होती, मग आम्ही पुन्हा मग डॉक्टर म्हणजे चेंज करा, माझं असं चाललेलं की आम्हाला सांगत होते की रेमडेसिवीरची गरज लागेल असं तसं म्हणजे खूप म्हणजे असं चाललेलं। पण मी बोलली की नको त्यांच्या म्हणजे इम्युनिटीप्रमाणे त्यांना ते जमेल की नाही, म्हणून मी काय केलं पुन्हा परत पडेलकरांना फोन केला, डॉक्टर पडेलकरांना विचारलं की असं असं आहे। मग त्यांनी सांगितलं की तुम्ही दत्तात्रेय तारकाराधना दोघांच्या म्हणजे माझे सासरे आणि मी अशा दोघांच्या नावाने आम्ही हे केलं। आणि त्यांनी पण सांगितलं बघा त्यांना हॉस्पिटलाइज असं करा जर असं ते झालं। त्याच्यानंतर आम्ही मग पुन्हा मग डॉक्टर विनीत शिंदे अलिबागला आहेत त्यांच्याकडे त्यांना संध्याकाळी नेलं। त्याच्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही की त्यांचा ताप हा उतरत नाही, आज 5वा दिवस आहे। आणि त्यांच्या त्यांनी तशी त्यांची ट्रीटमेंट चालू केली।
आणि मग ते पुन्हा घरी आले. एक दोन दिवसात त्यांना बरं वाटलं, कारण जेव्हा मी दत्तात्रय आराधनाची बुकिंग केली तर लगेच बापूंनी गुरुवारच्या आत, म्हणजे मी मंगळवारी ते हे बुकिंग केली, फॉर्म भरला आणि बापूंनी बुधवारी लगेच म्हणजे दादांच्या ह्याच्याने त्यांनी करून घेतलं आणि त्याच्यामुळे गुरुवारनंतर त्यांची प्रकृती पुन्हा म्हणजे व्यवस्थित झाली आणि म्हणजे त्यांना बरं पण वाटायला लागलं. की मला पण टेन्शन होतं की आता हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यावं लागतं आहे का असं. मग ते झालं, ते बरे झाले. त्याच्यानंतर मी एका साईडला क्वारंटाईन होती, पुन्हा माझ्या सासूबाई त्यांना सर्दी खोकला ताप हे सिमटम्स चालू झाले, पुन्हा त्यांची त्याच दिवशी शुक्रवारी टेस्ट केली, त्या पण पॉझिटिव्ह आल्या. मला टेन्शन आलं, आता माझी मुलगी घरी आहे आणि मिश्र घरी आहे, तिचं कसं होईल आणि तिला काय, म्हणजे आमच्या ती सगळ्यांच्या सान्निध्यात होती, तिचं म्हणजे मी बापूंना सांगत होती आता तिला तुम्ही सांभाळा आणि मिश्र आता दोघंच आहेत आणि मिस्टरच आम्हाला म्हणजे डॉक्टरकडे ने पुन्हा ब्लड टेस्ट हे सगळं म्हणजे दोन दोन दिवसांनी ते चालूच होतं. मी आता करू काय. त्याच्यानंतर गुरुवारची उपासना होती स्वस्तिक्षेममध्ये, मी बापूंना सांगितलं की बापू आता मी 10 दिवस झाली आहेत माझे क्वारंटाईनचे आणि मला पण बरं वाटतं आहे, त्यात मम्मी पण क्वारंटाईन आहे, पप्पा पण क्वारंटाईन आहेत आणि त्यात माझ्या मिस्टरांना पण थोडं म्हणजे सिमटम्स जाणवत होते, पण मी म्हणले आता करू काय, तिचं कसं मी हे करू. त्याच्यात नंतर काय झालं, तिला रात्री पुन्हा माझ्या मुलीला ताप आला खूप, तेव्हा मी बापूंना बोलली उत्कर्ष, म्हणजे मला असं एकदम परिस्थिती हे होती कारण माझं जे घराचं जे वातावरण होतं ते हॉस्पिटल झालेलं, त्यात जाऊ तिघं तिघं क्वारंटाईन आहे साईश्री 3 वर्षाची. मग तिला मी सकाळी डॉक्टरकडे मिस्टरांना बोलली तुम्ही न्या तिला एकटंच, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की नाही ते व्हायरल आहे त्यामुळे ती होईल बरी, काय टेन्शन नका घेऊ. त्यांना सांगितलं घरी अशी परिस्थिती आहे की 3 पेशंट आहेत पॉझिटिव्ह आहेत, त्यात त्यांनी मिस्टरांनी सांगितलं की मला पण आता थोडं सिमटम्स जाणवत आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं की आईला सांगा जर 10 दिवस क्वारंटाईनचे जे झाले असतील तर ती मुलीला जवळ घेऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर मी साईश्रीला मग 10वा दिवस होता, म्हटलं मी अंघोळ वगैरे केली सगळं व्यवस्थित, माझी पण मी काळजी घेऊन ती मास्क वगैरे असं हे करून तिला जवळ घेतलं. पण त्यात एक की माझी साईश्रीला बापूंनी खूप म्हणजे खूप व्यवस्थित ठेवलं, तिला काहीही झालं नाही, ही माझ्यासाठी खूप खूप मोठी म्हणजे माझा खूप मोठा अनुभव आहे हा, की आम्हाला ह्या परिस्थितीतून व्यवस्थित बापूंनी बाहेर काढलं. अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत.